राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीय या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे त्या नियमावलीनुसार आता राज्यात दहा जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे त्याचबरोबर शाळा महाविद्यालय मॉल शॉपिंग मॉल मैदाने उद्याने चित्रपटगृह पार्लर्स सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे तो ते तर राज्यात सकाळी जमावबंदी तर रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर लग्न समारंभांसाठी जास्तीत जास्त पन्नास लोकांची उपस्थिती चालणार आहे तर अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस लोकांची उपस्थिती चालणार आहे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त पन्नास लोकांची उपस्थिती चालणार आहे तर शाळा महाविद्यालय पंधरा फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत मात्र दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू राहणार आहेत तसंच शाळेतील प्रशासकीय काम सुद्धा सुरू राहणार आहेत स्विमिंग पूल जिम स्पा ब्युटी सलून देखील बंद राहणार आहेत हेअर कटिंग सलून पन्नास टक्के उपस्थितीत सुरू राहणार आहेत तर सलून मध्ये कोरोना नियमांचं काटेकोर पालन आणि कामगारांना लसीकरणाचे दोन्ही डोस बंधनकारक असणार आहेत आणि रात्री दहा पर्यंत ही परवानगी असणार आहे मनोरंजन पार्क प्राणी संग्रहालय म्युझियम देखील बंद राहणार आहेत शॉपिंग मॉल मार्केट कॉम्प्लेक्स पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत चित्रपट गृह नाट्यगृह पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत तर तारीख जाहीर झालेल्या सर्व परीक्षा देखील होणार आहेत व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज